पश्चाताप करून देवाच्या करुणेचा स्वीकार करूया। अपनी बदन को कुर्बान करके परमेश्वर की परमेश्वर को पसंद आना है आणि आमच्या शरीराला अर्पण करून परमेश्वराला आम्ही संतुष्ट वाला असं शरीर। और दूसरे वचन में तीसरी बात दिखा है, दुसऱ्या वचनामध्ये तिसरा गोष्टीचा उल्लेख आलेला आहे। हमारी शक्ल को बदलना है, आमच्या जीवनाला आमच्या चेहऱ्याला आम्हाला या हमारे हमारे अपीयरेंस को बदलना है, आमच्या हावभावाला आम्हाला बदलायचं या हम अपनी शक्ल को बदल देना है, आमच्या चेहऱ्याला आमच्या हावभावाला आम्हाला बदलायचं। इस जहां के हम शक्ल न बनो बल्कि खुदा को मौका दे के तुम्हारी अकल को नया करके तुम्हारा तुम्हें सरासर बदल डाले। दुसरा वचनात म्हणले देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय हे तुम्ही समजून घ्या, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका। हा युगाबरोबर समरूप न होऊ नका, तर मतलब अपनी शक्ल को बदल देना है। म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमचा हावभाव तुमच्या शरीराला तुमच्या जीवनाला बदल, हमारी जिंदगी को बदलना, आपल्या जीवनाला बदलायचं। हमें देखने के बाद लोगों को पता चल जाना है, बघितल्यानंतर लोकांनी म्हणायला पाहिजे ये दुनिया का नहीं परमेश्वर का है, हा जगाचा नाही तर हा देवाचा। हमारी शक्ल को बदलना है, आमच्या जीवनाला आमच्या चेहऱ्याला बदलायचं। चंद लोग शक्ल को बदल देते हैं आणि ज्यावेळेस लोक चेहऱ्याला बदलतात लेकिन अकल को नहीं बदलते, परंतु बुद्धीला कधी बदलत। हमें अकल को भी बदलना है, आम्हाला आमच्या बुद्धीला पण बदलायचं आहे। चार बातें इस वचन में लिखा हुआ है, चार गोष्टीचा उल्लेख येत आहे। परमेश्वर की दया को स्वीकार करके पश्चाताप करना है, परमेश्वराच्या करुणेला स्मरून त्याच्यासमोर पश्चाताप करायचा आहे। हमारे बदन को कुर्बान करना है, आमच्या शरीराला बलिदान करायचं आहे। हमारी शक्ल को बदलना है, आमच्या चेहऱ्याला बदलायचं। हमारे दुनिया वाले नहीं होना है, आम्हाला युगासारखं नाही व्हायचं। दुनिया के लोग गाली गलोज देते हैं, जगिक लोक युगाबरोबर असणारे लोक शिवाय शराब देतात, लेकिन हमें वैसे नहीं करना है, आम्हाला तसं नाही करायचं। हालेलुया हालेलुया, समझ में आ रही है मेरी बात? बघा समजत आहे या गोष्टी। नींद किसने कितने लोगों को आ रही है? नींद झोप किती लोकांना येत आहे? नहीं आ रहे, नहीं आ रही, नहीं येत आहे। Okay. मेरे मीटिंग में कहीं ना कहीं कभी ना कभी लोग सोते ही हैं। माझ्या सभेमध्ये कधी ना कधी लोक झोपलेले असतात। मैं एक दिन मेरी बीवी से पूछा, आणि मी एक दिवस माझ्या पत्नीला विचारलं, ए मेरी महबूबा, हे माझ्या प्रिय पत्नी, क्या ऐसी चीज है कहीं ना कहीं मेरे मीटिंग में लोग सोते ही हैं? काहीतरी गोष्ट आहे माझ्या मीटिंग मध्ये माझ्या सभेमध्ये एक कोणी कोणीतरी झोपत। मेरी बीवी मुझे बताए, माझी बायको मला म्हणते, हॉस्पिटल में पैसे देकर गोलियां खाने के बाद भी लोगों को नींद नहीं आती, अगर आपके मीटिंग में लोग सो रहे हैं तो डॉक्टर से भी अच्छे डॉक्टर है, बताई उसने। समझले काय म्हटले त्यांच्या पत्नीने, की म्हटलेत की धन्य आहे तुम्ही की चांगले आहात की दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर झोपीची गोळी देतो तरी झोप लागत नाही, पण तुमच्या संदेशाने लोक झोपतात त्याच्यापेक्षा उत्तम डॉक्टर तुम्हीच आहात की न गोळ्या खाता झोप लागत। मुठ्ठी भर गोळ्या खाने के बाद भी लोको मुठ्ठीभर गोळ्या खाऊन सुद्धा काही लोकांना झोप येत, लेकिन मैं फुकट में नींद दे रहा हूं, पर मी फ्री मध्ये मुफत मध्ये तुम्हाला झोप देतो, मैं उनसे भी अच्छा हूं, मी त्यांच्या त्या डॉक्टर पेक्षा मी चांगला डॉक्टर आहे, लेकिन आज नहीं सोना है, आज झोपू नाही देणार आणि झोप। सब मिलकर हालेलुया कहोगे, सगळेजण मिळून हालेलुया हालेलुया हालेलुया। सो हमारी अकल को बदलना है, आमच्या बुद्धीला बदलायचं, हमारी शक्ल को बदलना है, आमच्या हावभावाला आम्हाला बदलायचं। आना जाना उठना बैठना लेना देना कहना सुनना इन तमाम तर्जो तरीके में हमारी शक्ल बदलना है, आणि आमचं येणं जाणं बसणं उठणं चालणं बोलणं हे सगळ्याच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यातून आम्हाला आमच्याला बदलायचं। हमारी जिंदगी को देखने के बाद लोगों को पता चलना, जीवनाला बघितल्यानंतर लोकांना ओ ये परमेश्वर की बेटी है, परमेश्वराची मुलगी, ये परमेश्वर का बेटा है, परमेश्वराचा ये अलग है, वेगळा है, ये अलग होना चाहिए, हा वेगळा झाला पाहिजे। हमारी शक्ल को बदलना है, आमच्या हावभावाला आम्हाला बदलना, लेकिन जन लोग शक्ल बदलते हैं अकल नहीं बदलते। काही लोक आपलं जीवन बदलतात पण आपली बुद्धी नाही बदलत। बाहेर बहुत अच्छे रहते हैं, बाहेर तर एकदम चांगलं देवदूतासारखं राहतं, बाहेर सब बहुत क्लीन 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 शेव रहते हैं, आणि बाहेर आल्यानंतर पुष्कळ चांगला सुंदर चेहरा पण असतो, दाढी केलेली असते, ये क्लीन है वो क्लीन नहीं है। बाळासाहेब म्हणतात माझी दाढी आहे, म्हणजे माझी दाढी नाही खरं पास्टरची दाढी आहे, और बाहर से बहुत क्लीन लगते हैं, बाहर ना खूब सुंदर दिसता है, बहुत अंदर बहुत गड़बड़ होती है, आत मात्र पुष्कळ घाण असते। एक घर को मैं चला गया, आणि एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये, और चंद दिन उस घर में था, आणि काही दिवस मी त्या घरात राहिलेलो होतो, बार बार इंडिया पाकिस्तान होता था उस घर में, आणि त्या घरात वारंवार भारत पाकिस्तान असं युद्ध व्हायचं, और बीवी का नाम रूत था, रूत, आणि बायकोचं नाव त्या बायकोचं नाव रूत असं होतं, लड़ाई हो रही थी आणि युद्ध होत होतं, मैं बताया रूत रूत बंद कर, आणि मी म्हणायचं की रूत रूत थांब भांडू नको, और पति बताया उसको पास्टर रुत रुत मत बोलो, भूत भूत बोलो, आणि पास्टर त्याच्या नवऱ्याने म्हटलं की पास्टर तिला रुत रुत म्हणू नका, तिला भूत भूत असं म्हणा। हॉस्पिटल में रुत है लेकिन घर में भूत है, वो दवाखान्यात रुत आहे आणि घरात भूत आहे। अकल को बदलना है, बुद्धीला चालना, हमारी शक्ल को बदलने से काम नहीं चलेगा, आमच्या हावभावाला बदलून काम नाही होणार,
भावभाव बदलना भी है, आमचा हावभाव सुद्धा बदलला पाहिजे, लेकिन उसके उससे बेहतर, उससे ज्यादा हमारी अकल को बदलना, त्याच्या कैक पिढीपेक्षा आमच्या बुद्धीला आम्ही बदलू, ये इबादत, ऐसी इबादत करना शुरू कर देंगे, ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची आराधना करायला सुरुवात, इससे होने वाले फायदे क्या क्या है देख लो, याच्यातून होणारे फायदे काय आहेत हे तुम्हाला, अगर ये हो जाएगा सर, हे जर व्हायला लागेल, इस जहां के हम शक्ल न बनो बल्कि खुदा को मौका दो कि वो तुम्हारी अकल को नया बनाकर तुम्हें सरासर बदल डाले, ताकि तुम अपने तजुर्बे से खुदा की नेक पसंदीदा कामिल मर्जी को मालूम करोगे। दुसऱ्या वचनात म्हटले म्हणून या युगा बरोबर तुम्ही समरूप होऊ नका, तर आपल्या मनाचा नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या, और उसके बाद ऐसा रहा तो यू विल बी एबल टू नो द विल ऑफ गॉड विच इज थ्री क्वालिटीज ऑफ द विल ऑफ, ऐसा रहा तो परमेश्वर की इच्छा को पहचान लोगे आप, हां तिथे आलेलं आहे बघा, देवाची उत्तम उत्तम ग्रहणीय ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा, परिपूर्ण इच्छा क्या है आप अनुभव से मालूम कर लोगे, अनुभवानी मतलब एक अनुभव हो जाएगा, तुम्हारा कळायला लागेल, परमेश्वर की इच्छा तुम्हारी इच्छी हो जाएगी, परमेश्वराची इच्छा ही तुमची व्हायला लागेल, परमेश्वर हमारे जिंदगी में आ जाएंगे, परमेश्वर आमच्या जीवनात यायला लागेल, हालेलुया, हालेलुया, इसका मतलब ये हुआ, याचा अर्थ असा होतो, स्वर्ग यहाँ आ जाएगा, स्वर्ग ही तो येईल, आमेन, आमेन, ऐ मेरे स्वर्गीय पिता पवित्र हो तेरा नाम, जानते हैं गीत, नहीं, 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 मेरे स्वर्गीय पिता पवित्र हो तेरा नाम, स्तुति के योग्य है तू, महिमा के योग्य है तू, योग्य भी क्षमा देने को, स्तुति के योग्य है तू, महिमा के योग्य है तू, योग्य भी क्षमा देने को, आराधना की आराधना करने वाले हो जाना चाहिए, देवाची आराधना करणारे लोक आम्ही झालो पाहिजे, सो सबसे पहले खुदा की इबादत कैसे करना ये बताया गया है, आणि म्हणून कशा पद्धतीने पहिली देवाची आम्ही आराधना करायला पाहिजे ही तो लिहिलेलं आहे, चार बातें हमने देख ली, चार गोष्टी आम्ही पाहिल्या, पश्चाताप करके परमेश्वर की दया को प्राप्त करके आराधना करना वो सही आराधना है, पश्चाताप करून देवाच्या करुणेची आठवण करून आराधना करणे म्हणजे ठीक पश्चाताप, अपने बदन को अपने शरीर को अपने पापों को कुर्बान करके आराधना करना सही आराधना है, शरीराला आमच्या जीवनाला बदलून त्याची आराधना करणे म्हणजे ही खरी पश्चातापाची, इस जहां के हम शकल न बनकर हमारी शकल को बदल कर आराधना करना सही आराधना है, युगा बरोबर समरूप होऊन त्याची आराधना नव्हे तर नवीनीकरण होऊन आम्ही देवाची आराधना केली, और चौथी बात हमारी अकल को नया बनाना, आणि चौथी गोष्ट आहे की आमचं नवीनीकरण, हमारे मन को नया बनाना, आमच्या मनाचं नवीनीकरण, हमारे ख्यालात अच्छे होना है, आमचे स्वप्न आमचे विचार चांगले व्हायला पाहिजे, हमारी हमारी बुद्धि अच्छी होना चाहिए, आमचे विचारसरणी आमची बुद्धिमत्ता चांगली असायला पाहिजे, अंदर का इंसान जब ठीक हो गया ना, आतला ज्यावेळेस मनुष्य चांगला होईल बाहेर का इंसान भी ठीक हो जाता है, बाहरचं स्वरूप सुद्धा व्यक्ती चांगला, कहा जाता है दिल चेहरा दिल का ऐना है, आणि म्हटलं जातं की चेहरा जो है तो हृदयाचा एक आरसा है, आरसा कहते हैं ना, आरसा ऐना, सो चेहरा जो है दिल का ऐना है, आणि म्हटलं जातं की जे चेहरा है आपला तो एक हृदयाचा एक आरसा है, चंद लोगों को चेहरा बहुत अच्छा रहता है, आणि काही लोकांचा चेहरा खूप सुंदर असतो, मतलब वो दिल अच्छा रहता है, म्हणजे याचा अर्थ त्याचं हृदय चांगलं असतं, मतलब ये पाउडर लगाने से भी गोरा होता है चेहरा, उसके बारे में नहीं बता रहा मैं, मुझे ऐसा नहीं मन की पाउडर लावल्यानंतर सुद्धा काही लोकांचे चेहरे गोरे होता है, उसके बारे में नहीं बता रहा, त्याच्या बाबतीत नहीं, चंद लोगों को देखने के बाद बीमारी परेशानी होने के बाद भी खुश रहते हैं वो, आणि काही लोकांचा आजार जरी असला विकनेस पण असला तरी पण त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर खूप आनंद, क्योंकि उनके दिल खुश है, त्यांचं हृदय आनंदी, सो हमारे अकल को बदलना है, आणि आमचा नवीनीकरण झालं पाहिजे, दूसरी बात जो है, आणि दुसरी गोष्ट जी आहे कलीसिया के खिदमत के बारे में, मंडळीची सेवा करायबद्दल, तीन से लेकर आठ तक पढ़ने के लिए जा रहे हैं, आणि बघा तीन वचनापासून तर आठ वचनापर्यंत मी वाचणार, सेवकाई करने वाले होना चाहिए, आपण सेवा करणारे लोक झालो पाहिजे, हालेलुया, हालेलुया, एक इन 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 सॉन्ग विच दे नो, कौन सा गीत आपको पसंद है, तुम्हाला कोणतं गीत आवडते,
आवडते का गीत? हा तर म्हणा, नाहीतर म्हणा. हा आवडत आवडत. कोण है, कोण कौन है, कौन है? बहुत ही इंट्रैक्टिव हो गया सब लोगों को. पुष्कळ लोकांना आनंद होतो या गीता बदल. कोण है, कोण है? बीमारी की हालत में मेरी सेहत बन कर. ये गीत याद है आपको? ये गाना मालूम है? ये कोई ये आवाज करने वाले कहाँ चले गए? कीबोर्ड. यहाँ आ जाओ सर, आ जाओ. आवाज करने वाले मेरे पास ही रहना प्यारे. या मेरे पास रहना प्यारे यीशु. आ जाइए जरा जरा. या सिंह जी. यस, बहुत अच्छे लग रहे हैं हमारे बहने. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुति असो. खूब सुंदर महिला. हालेलुया हालेलुया. एक बात मैं इस दौरान बताना चाहता हूँ. एक गोष्ट मी या दरम्यान मी तुम्हाला सांगू इच्छितो. जहाँ जहाँ मसीह रास्ता गया है, आणि जिथे जिथे देवाचा रास्ता देवाचा मार्ग गेलेला आहे, मतलब जहाँ जहाँ ये द क्रिश्चियन फेथ हैज गॉन. हाँ, जिथे जिथे हा ख्रिस्ती विश्वास गेलेला आहे, वहाँ वहाँ लोगों का रहना भी बदल गया है. तिथे तिथिल लोकांचं राहणीमानच सुद्धा बदलून गेले. मैं केरला में बताया ना आपको, 11 साल था मैं. आणि मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की मी केरळ मध्ये 11 वर्ष केरळ राज्यामध्ये. और बहुत सारे क्रिश्चियन्स हैं वहां. आणि पुष्कळ पद्धतीचे ख्रिस्ती लोक तिथे आहेत. एक परिवार को मैं देखा हूं. एका परिवाराला, एका कुटुंबाला मी पाहिलं. बहुत गरीब है वो. पुष्कळ गरीब आहे. लेकिन फिर भी जब वो बाहेर आते हैं ना, आणि ज्यावेळी ते घरातून बाहेर येतात ना, कितने अच्छे लगते हैं. इतके सुंदर लागतात ते. पाक साफ कपड़े रखते हैं, एकदम चांगले ताजे फ्रेश कपड़े त्यांचे असतात. देखने के बाद अच्छे लगते हैं. आणि बघताना बघताना तर पुष्कळ पांढरे शुभ्र कपडे. लेकिन हमारे कर्नाटका में ना, पण आमच्या कर्नाटक मध्ये तर तुम्ही येताय. 10 कुर्गी जमीन है. 10 एकर जमीन आहे. 2-4 ट्रॅक्टर है. 1-4-5 ट्रॅक्टर आहेत. कार गाड़ी है. दारात फोर व्हीलर आहे. लेकिन पूछते हैं पटेल कहाँ है. आणि विचारतात की पटेल कुठे आहे. पटेल लोटा लेके बाहेर गए हैं. पटेल तांब्या घेऊन बाहेर गेलेला आहे. हेलो हेलो. डिसेंट नहीं रहते. आणि ते त्यांच्या कार्याविषयी ते हे नसतात. सब कुछ रहता है लेकिन देखने में डिसेंसी नहीं है. आणि सगळं चांगलं असतं परंतु त्यांचं राहणीमान मध्ये मात्र काहीतरी व्यवस्थित. जब येशू मसीह हमारे जिंदगी में आ जाते हैं ना, येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनात येतो, वो अंदर और बाहर हमारी जिंदगी को बदल देते. आपण आम्हाला बदलतो आणि बाहेर बदलतो आम्हाला. एक कम मीटिंग चल रही. भाई साहब ये दे दो. दादा ते माइक. भाई साहब बंद कर दो. तो माइक बंद कर दो. हमारा कॉप. बैठ जाइए सर जी. सो मैं क्या कहता हूं, अंदर बाहर हमें बदलना है. आणि मी काय म्हणतोय, तुम्हाला आतून आणि बाहेर नाही बदललं पाहिजे. यही काम करने के लिए यीशु मसीह इस दुनिया में आए हैं. आणि हेच काम करण्यासाठी परमेश्वर या पृथ्वीवर आला. मेरे पास रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. मेरे पास रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जाना सकूंगा. हालेलुया हालेलुया हालेलुया. दुश्मन की आदावत में मेरा प्यार बन जा. बीमारी की हालत में मेरी सेहत बन कर आ. दुश्मन की आदावत में मेरा प्यार बन जा. मेरे पास रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जीना सकूंगा.
मेरे पास रह गैना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। हालेलुया, जोर से के सन्नाटे में मेरा बाप बन जा, मेरी माँ बनकर आ, कर्ज के सन्नाटे में मेरा बाप बन जा, मेरे पास रह गैना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। मेरे पास रह गैना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा। हालेलुया, तालियों के साथ ऊंची आवाज से हालेलुया, जोर से हालेलुया, आमेन। थैंक यू वेरी मच, बैठ जाइएगा। आराधने के बाद हम सेवा करने वाले हो, आराधने नंतर हमें देवाची सेवा करने लोग, परमेश्वर की आराधना बहुत सारे लोग करते हैं, पुष्कळ लोग देवाची आराधना तर करतात, लेकिन उसके बाद सेवकाई नहीं करते, पण त्याच्यानंतर आराधना झाल्यानंतर ते सेवा करत नाही। मैं कहता हूं कि सेवकाई भी करने वाले होना चाहिए, मी असं म्हणतो की आराधनेच्यानंतर तुम्ही सेवा करणारे लोग झाला। तीसरे वचन से कैसे सेवकाई करना है, आता तीसरा वचनापासून कशा पद्धतीने आम्ही देची सेवा, मैं उस फजल की बुनियाद बिना पर जो मुझ पर हुआ है तुम्हें से हर एक से कहता हूं, आणि तिसऱ्या वचनात म्हटलेलं आहे कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुमापैकी प्रत्येकाला असं सांगतो की, मतलब जब हम सेवकाई करते हैं हमारी कृपा को जानकर सेवकाई करते, ज्यावेळेस तुम्ही देवाची सेवा करताय तर ती देवाची करुणा आठवून त्याची सेवा करा, कृपा कृपा देवाची कृपादान, गिफ्ट 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 को देखना, देवाचं कृपादान ओळखून तुम्ही त्याची सेवा, अलग अलग लोगों को अलग अलग गिफ्ट दिया है, आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे कृपादान देवाने दिले, इनको इसको ये बजाने के लिए गिफ्ट दिया है, काही लोकांना कीबोर्ड वाजवण्यासाठी गिफ्ट दिले, इनको ये बजाने के लिए गिफ्ट दिया, आणि काही लोकांना वाद्य वाजवण्यासाठी, अगर मुझे बजाने के लिए कहूंगा तो मैं तोड़ के रखूंगा, आणि जर मला जर वाजवण्यासाठी जर तुम्ही वाद्य दिला तर मी ते तोडून टाक, मुझे मालूम नहीं है, कारण मला माहित नाही कसं वाजवायचं, मतलब उन उन लोगों को जिन जिन को जो जो वरदान परमेश्वर दिया है उन वरदान को हमें इस्तेमाल करना, आणि म्हणून ज्या ज्या लोकांना जे जे कृपादान परमेश्वरने दिले त्या त्या कृपादानाप्रमाणे त्याची सेवा, आए हुए तमाम भाई बहनों से मैं बताना चाहता हूं, आणि इथे आलेल्या प्रत्येक देवाच्या लेकरांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की हम सबको एक वरदान परमेश्वर दिया है, तुम्हा प्रत्येकाला देवाने एक वेगळे कृपादान, और ये वरदान को हमें समझना है, आणि त्या देवाचा कृपादानाला तुम्ही समजून घेतलं पाहिजे, और वो वरदान को समझकर हमें इस्तेमाल करना, आणि त्या कृपादानाला समजून तुम्ही त्याचा उपयोग करा, मेरे जीवन में परमेश्वर क्या वरदान दिया है, बघा माझ्या जीवनामध्ये देवाने कोणतं कृपादान दिलं वो देख लेना है, मला पहिला पारखलं पाहिजे, प्रचार करने का वरदान, बघा संदेश देण्याचं वरदान, गाणे का वरदान, गीत गाण्याचं कृपादान, कुछ काम करने का वरदान, लोकांना काम करण्याचं कृपादान, अलग अलग वरदान दिया गया, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कृपा देवाने दिले, चंद लोग इंजिनियर है इंजिनियरिंग जानते हैं, काही लोकांना इंजिनियर पद आवडतं आणि देवाने इंजिनियर पदावर त्यांना ठेवलं, वो काम करना है, कारण त्यांना ती माहित आहे ते काम ते करतात, ड्रायव्हर का एक गिफ्ट होता है, उसका एक प्रोफेशन होता है, ड्रायव्हिंग करणं हे त्याच्याकडे कुवत असतं ते त्याला मिळालं, और अपना अपना काम करना शुरू कर देना है, बघा आप आपलं काम आपण करायला पाहिजे, सबसे पहले हमारे वरदान को समझ लेना, आणि म्हणून सगळ्यात अगोदर तुम्ही आपापल्या कृपादानाला ओळखलं पाहिजे, वो वरदान को समझ कर सेवकाई करना है, आणि त्या कृपादाना ओळखून त्या पद्धतीने त्याचं काम, मैं उस फजल की बिना पर जो मुझ पर हुआ है तुम में से हर एक से कहता हूं, आणि तिसरं वचन सांगतो मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून
मी तुमापैकी प्रत्येक जनाला असे सांगतो की जैसा समजना मुनासिब है कोई अपने आप को उससे ज्यादा ना समझे। तर इथं म्हटलेलं आहे की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका। चंद लोग अपने आप को बहुत घमंड समझते हैं, काही लोक स्वतःला खूप गर्विष्ठ समजतात, चंद लोग अपने आप को कम समझते हैं, काही लोक स्वतःला एकदम निर्बल दुर्बल समजतात। समजो पैर कह रहे हैं इस तरफ आ जाइए, जरा धूप लग रही है शायद इस तरफ आ जाइए, या ठिकाणी या इथं सावले आहे, सब लोग तुम्ही आपापल्या खुर्च्या घेऊन इथं समोर या, यहां जाओ सामने आ जाओ, जरा वहां धूप लग रही है शायद, सगळेजण तुम्ही आपापल्या खुर्च्या घेऊन इथं या, प्लीज प्लीज आ जाइए, अपनी कुर्सियां लेकर इस तरफ आ जाइएगा, आपापल्या खुर्च्या घेऊन इथं या, सगळी सावली या, सब या यहां सामने बैठ सकते हैं, समोर बसा तुम्ही सगळेजण, मतलब आपका प्रमोशन हो गया, आप पास्टर से भी आगे हैं, तुमचं तुम्हाला पदवी मिळाली, तुम्ही पालखाच्या पुढे बसलेला, प्रवीण से भी सीनियर हो गया, प्रवीण पास्टर पेक्षा तुम्ही सीनियर झालेला, और अगले हफ्ते बताना पास्टर तुम नहीं मैं हूं बताना उनको, आता पुढच्या आठवड्यात तुम्ही सांगा मंडळीत मध्ये पास्टर तुम्ही नाही आता मी पास्टर आहे, हालेलुया हालेलुया। जैसे समझना है वैसे समझना है, ज्या पद्धतीने समजायचंय त्या पद्धतीने समजा, बघा हमारे जिस्म पैर है, बघा आमच्या शरीराला पाय दिलेले आहेत, सर है, डोका आहे, हात है, हात आहे, सुन रहे मेरी बात सब, ऐकतात का सगळेजण, यस और नो, मुझे लगता है ठहरे हुए लोग आपसे ज्यादा अच्छा सुन रहे हैं, मित्र म्हणतो की उभारलेले लोक आमच्या तुमच्या विषयी जास्त चांगला ऐकत आहेत, वो जो कुर्सियां उनको नहीं है तो उनको सामने आके बैठ सकते हैं, यहां तुम्ही मागचे पुढे येऊन बसू शकता का, नीचे आके बैठ सकते हैं प्लीज, पुढे येऊन बसू शकता तुम्ही, खैर कोई बात नहीं, काय अडचण नाही, मैं कहना चाहता हूं कि भाई हमारे जिस्म में बहुत सारे ऐसा है जिस्म के, आणि आमच्या शरीरामध्ये वेगवेगळे प्रकारचे अवयव आहेत, पैर है, पाय आहे, हसर है, डोका आहे, इसका मतलब इन्हें पैर नीचे रहने की वजह से वो नीचे है ऐसे नहीं समझना, याचा अर्थ असं समजून घ्या की पाय खाली म्हणून त्याची जागा खालीच आहे, पैर क्या सोच रहा है क्या वे हम नीचे हैं, आणि पाय काय विचार करता अरे मी काय खाली राहत, और हाथ क्या कर रहा है मैं हाथ ऊपर हूं, आणि हात काय म्हणतो मित्र वर आहे, आंख बोलता है तुझसे भी मैं ऊपर है यार, डोळे म्हणतात या शरीराला की अरे मित्र तुमच्यापेक्षा वर आहे, कान बोलता है तेरे से भी मैं बड़ा हूं, आणि कान म्हणतो की मी तुमच्यापेक्षा उंच आहे, ऐसे नहीं होना है, असं कधीच राहू नका, हां पैर नीचे होने की वजह से वो कम नहीं है, बघा पाय खाली आहे म्हणजे तुम्ही काय दुर्बल आहात असे नाही, और हाथ ऊपर रहने की वजह से वो बड़ा नहीं है, आणि तुमचे हात वर आहे म्हणजे तुम्ही एकदम श्रेष्ठ आहात असं भी काही नाही, अपना अपना काम करना है, तुम्हाला तुमचं तुमचं काम करायचं आहे, एक दिन बहुत बड़ी लड़ाई हो रही थी, बघा एक दिवस पुष्कळ मोठं भांडण युद्ध होत होतं, सुन रहे मेरी बात, ऐकत आहे का सगळेजण, हालेलुया हालेलुया, जरा सुनो मेरी बात, जरा लक्ष देऊन ऐका, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड, जोर से बोलो प्रेज द लॉर्ड, जोरात बोला प्रेज द लॉर्ड, सुनो गौर से बहुत अच्छी बातें हैं, सुनो बघा मी चांगली गोष्ट तुम्हाला सांगत आहे, एक लढाई हो रही थी, एक भांडण होत होतं, वो लढाई क्या हो रही थी मालूम क्या, ते भांडण काय होतं माहिती आहे, हात पैर कान नाक मुंह सब मिलकर पेट के खिलाफ लढाई कर रहे, बघा हे डोळे कान हात पाय सगळे मिळून हे कुणाबरोबर भांडत होते, तर पोटा बरोबर, और कह रहे थे हम मेहनत कर रहे हैं, आणि हे सगळे शरीर काय म्हणायचं पोटाला की आम्ही मेहनत करतो, ये पेट मध्य प्रदेश बैठ के खा रहा है, आणि हा मध्य प्रदेश बसून नुसता इथं खात आहे, हात हा मैं मेहनत कर रहा हूं ये बैठ के खा रहा है, हात म्हणतो मी मेहनत करतो आणि खातो हा पोट आहे, पैर भी कह रहा है मैं दौड़ रहा हूं ये बैठ के खा रहा है, पाय काय म्हणतो मी चालतो मी काम करतो बसून मात्र पोट खाता है, प्लीज सिट डोंट मूव प्लीज, हालचाली करू नका बसा सगळे, प्लीज जो जाना आना चाहते हैं बैठ आप बैठ जाइएगा, मागे जे हालचाली करतात हालचाली करू नका, तुम्ही एका ठिकाणी बसू घ्या, जाने वाले चले जाइए लेकिन बैठने वाले बैठो प्लीज, ज्यांना जायचंय ते जा परंतु बाकीचे जे आहेत ते बसून घ्या एका ठिकाणी, यहां देखिए गौर से देखिएगा प्लीज, लक्ष देऊन इकडे पहा, लड़ाई झगड़ा हो रहा था, युद्ध होता है शरीराचं, हाथ पैर सब मिलकर ये पेट के खिलाफ लड़ रहे, बघा हात पाय डोळे कान सगळे मिळून कोणाशी भांडत आहेत पोटा बरोबर, और क्यों लड़ रहे मालूम क्या, आणि काय म्हणत आहेत पोटा बरोबर, हम मेहनत कर रहे हैं, मेहनत आम्ही करतो, ये पेट बैठ के खा रहा है, हे पोट बसून नुसतं खात, एक दिन उन्होंने तय किया आणि एक दिवस तरी विचार केला हम काम नहीं करेंगे, आम्ही कामच करणार नाही, आम्ही कोणतं काम करणार, पैर बैठ गया, पाय पण खाली बसलेत, हात ऐसे सो गया, हात पण निवांत झोपला, आंख बंद हो गए, डोळे पण बंद झालेत, एक दिन गुजर गया, आणि एक दिवस गेला, दुसरा दिन गुजर गए, दुसरा दिवस गेला, तीन दिन गुजर गए, तिसरा दिवस पण गेला, तीसरे दिन हात उठना चाहता है हात उठ नहीं रहा है, आणि तिसऱ्या दिवशी हात उभा करण्याचा प्रयत्न करत होता पण हात उभाच राहत नव्हता, ठहरना चाहता है तो पैर लड़खड़ा रहा, आणि पैर हलावायच्या मार्गात होता पण पैर पाय पण हलेना, और हात पैर को पूछ रहा है, आणि हात काय म्हणतो पायाला, क्या कह रहे मेरे हाथ हल रहे हैं क्या हो गया, आणि ते पाय काय म्हणत आहेत आपल्या हाताला की हाथ का माझे हालत आहेत, आंख बोलने लगा मेरे काला काला लग रहा है सब, आणि डोळे काय म्हणत अरे मला तर सगळं काळं अंधुक दिसायला लागलेलं आहे, सब एक एक काकी की परेशानी बोलना शुरू, आणि सगळे अवयव आपापली परीक्षा समोर आणून सांगायला लागले, पेट पीछे पीछे कुछ कोठरी में बैठा था पेट, आणि हे पोट जे एका ठिकाणी शांत अगदी निवांत बसले होते, पीछे की कोठरी में बैठा था एकदम माग निवांत, वो उठ के आ गया, आणि तो येऊन म्हणा लागलं उन्हें बताया बुद्धू लोगो, अरे तुम्ही अडाणी लोकांनो, जो
कुछ आप दे रहे थे ना, जे कहीं तुम्हें देत होता ना, वो रॉ मटेरियल दे रहे थे, मैं उसे क्रश करके सॉफ्ट मटेरियल आपको भेज रहा था। तुम्हें मला कड़क देत होता, मी तुम्हाला एकदम मुलायम करून मी तुम्हाला देत होतो। वो रॉ मटेरियल रफ दे रहे थे, मैं सॉफ्ट दे रहा था। एकदम खडतर आणि कसतरी अवघड ते द्यायचे। एक नया पैसा मैंने इस्तेमाल कर रहा था। आणि मी एक वेगळा मशीन भी युद्ध करत होतो। कड़क रोटी दे रहे थे नया, जे तुम्ही कड़क भाकरी मला देत होता, क्रश करके मैं पूरा अच्छा क्रश करके खून भेज रहा था। त्याला मस्त बारीक सारीक करून मी त्याला रक्तामध्ये परिवर्तन करत होतो। तुम्हारा काम तुम कर रहे थे, तुमचं काम तुम्ही करत होता, मेरा काम मैं कर रहा था।